कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मीडियाला दिलेले स्टेटमेंट शासकीय अधिकारी शिस्त व अपील नियमावली 1979 चा सर्वगोड यांनी भंग केला असून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाची निविदा पनवेलच्या ठेकेदारांना कोणी दिली? कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या कारभाराविरोधात 15 फेब्रुवारीला आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कणकवलीचे कार्यकारी अभियंता माननीय सर्वगड हे परवाच्या तुतुमी झाल्यानंतर जी प्रेस घेतली ती प्रेस घेण्याचे संकेत किंवा आचारसंहिता ही ठरलेली आहे, पण ती त्यांनी गुन्हा केलेला आहे. त्याबाबत मी वरती तक्रार केलेली आहे की कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधींना कशा प्रकारे वागावं याची आचारसंहिता निर्माण झालेली आहे, आणि त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी कसा वागावं यासाठी शिस्त आणि अपील नियम याचा 1979 सालचा पुस्तिका ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होती त्याप्रमाणे ते वागत नाही आहे. आज परवा सांगताना सांगितलं की मला अधिकार 1 कोटीचा आहे, मला अधीक्षक अभियंता एवढा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी माहिती त्या अधिकाऱ्यात माहिती मागितलेली जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याकरता मी माहिती मागितली त्या माहितीमध्ये जे पूर्वी काम करत होते पूर्वी सेवेत काम करत होते त्या पनवेलच्या 3 ठेकेदारांना या भागातली कामं दिली आणि त्या ठेकेदारांबद्दल सब ठेकेदार नेमण्याचं पण काम या सर्वगड साहेबांनी केलेलं आहे. आज वास्तविक पाहता ती टेंडर करताना 3 कोटी 4 कोटीची टेंडर होती. टेंडर 2 तारखेला फ्लोर झालं आणि 3 तारखेला त्यांनी चीफ इंजिनियरला पत्र लिहिलं की बाबा अशा प्रकारची 16 तारखेला प्रीबिड मिटिंग आहे, आपल्या आपण उपस्थित राहो. पण त्या प्रीबिडला चीफ इंजिनियरच्या उपस्थित न करता अधीक्षक अभियंत्यांचं नाव टाकलं आणि प्रीबिड मिटिंग आपल्याच दालनात आपणच घेतली. आज त्याचे जे असलेले प्रीबिड मिटिंगचं जे प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंगवरती त्यांच्या सही व्यतिरिक्त कोणाची सही झालेली नाही. पूर्ण कोरे फॉर्म आहे, माहितीचे अधिकार मिळवले कोरे फॉर्म आहेत. त्याचबरोबर जे प्रीबिड मिटिंगच्या असलेल्या कमी जास्त दर पत्रकाच्या तिथे जे अधिकारी उपस्थित असतात ते दाखवल्यानंतर त्या याच्यावरती पण कोणाच्या सह्या नाही आहेत. ते काही ठिकाणी फक्त सर्वगड साहेबांची सही आहे, बाकी कोणाची सही नाही, आणि लेखाधिकाऱ्याची सही आहे, बाकी कोणाची सही नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या अधिकारात सर्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातली टेंडर काढायची असताना त्यांनी रेल्वे शिशुभीकरणाची टेंडर थेट खेडपर्यंत खेड संगमेश्वर चिपळूण रत्नागिरी राधापूर या जिल्ह्यातल्या बरोबर सावंतवाडी जे त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही आहे ते सावंतवाडी किंवा असलेलं ओरस ह्या ठिकाणची टेंडर काढली आहे. त्या टेंडरचा कॉपी माझ्याकडे आहे. या सर्व आपल्या अधिकारात नसलेल्या कामं करून स्वतः आपण मंत्र्याची माणसं असलेली दाखवून आपण सर्व अधिकाऱ्यांना असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किशत असलेले दाखवून ते करतायत याबाबत मी सर्व चीफ इंजिनियरपासून मुख्य अभियंत्यांपासून त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि बरेचशी माहिती लपवण्याचा प्रयत्न करतायत. त्याबाबत पण मी माहिती आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की आरटीआयखाली माहिती न देण्यासाठी कशा प्रकारे करतायत. आज या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींना जाऊन बोलण्याचा अधिकार आहे, पण मी वारंवार जातो अशा प्रकारचं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत किंवा मला कोणत्या प्रकारचे उपदेश देत आहेत या उपदेशावर लवकरच मी त्यांना ज्या असलेल्या माझा अवमान झालाय त्या अवमानाबाबत लवकरच त्यांना नोटीस देतो आहे आणि त्या नोटीस बाबत त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावरती अवमानाचा गुन्हा दाखल करतोय. आज माझा लवकर वकील ते करतील. त्याचबरोबर येत्या 15 तारखेला माजी आमदार म्हणून पक्ष म्हणून नाही पण माजी आमदार म्हणून सर्व लोकांना घेऊन ज्या ज्या बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत रस्ते उकडले आहेत रस्त्या बाबतीत ना खर्च केलेला आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी या भागातून आलेल्या आहेत. त्यासाठी मी 15 तारखेला सर्व असलेल्या मालवणपासून वैभोळीपासून सर्व लोकांना घेऊन मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाला अधीक्षक अभियंता येईपर्यंत ते आंदोलन चालू राहणार आहे. अधीक्षक अभियंत्यांनी आमची गाणं किंवा आमच्या असल्या तक्रारी ऐकून घ्याव्या
आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी वरिष्ठांना कळवाव्यात, कारण ते सर्व सर्वगण अधिकारी आपल्या किशातले असल्यासारखे दाखवतात. चीफ इंजिनियरला न विचारता, अधिकाऱ्यांना न विचारता स्वतःच्या अधिकारात काम करतात. त्या सर्व कामांची आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागणार, आणि ती माहिती दिली नाही तर त्यांना वाटायचे की मी बाबा 25 मार्चला रिटायर्ड होतो मी, मला पण लवकरात लवकर आयुक्तांना पत्र देऊन त्याची आरटीआयचं अपील लावणार. आणि त्यानंतर दुसरं जे आज या ठिकाणी अधीक्षक अभियंता कार्यालयाचं कार्यालय ओपन करण्याचा जो निर्णय झालेला आहे, या निर्णयाची माहिती घेऊन अशा प्रकारचा निर्णय करताना कशा पद्धतीने केल्याची माहिती घेणार. पण त्या कार्यालयात मी सर्वांना पत्र देणार, मंत्र्यांपासून चीफ इंजिनियरपासून मुख्यमंत्र्यांपासून, की त्या कार्यालयात रेग्युलर अधीक्षक अभियंता येत नाहीत आणि त्यांची स्टाफ पूर्ण मंजूर करत नाहीत तोपर्यंत ते कार्यालय मंजूर कार्यालय सुरू करू नये. कारण यांच्याच कार्यालयात हे सातत्याने सांगतात की 70 स्टाफ रिकाम आहे, 70 स्टाफ खाली आहे, तर त्यामुळे ते अधिक अभियंता कार्यालय काढून ते अजून स्टाफ निर्माण न करता कोणाला तरी वाटत असेल की मी कार्यकर्त्यापर्यंत राहून अधिक अभियंता चार्ज घेईन, तो चार्ज द्यायला मुळीच आम्ही देणार नाही. तो त्यांचा प्रकार हाणून पाडणार. हे आपण खाली ठेवलेले आहेत म्हणजे मनमानी कारवा. आणि हे जे पनवेलचे 3 ठेकेदार आणले ते यांनीच आणलेले आहेत. हे कुणी तिथे सेवेत होते पनवेळात, उपअभियंता म्हणून होते. त्या पनवेलच्या ठेकेदारांना इथे त्यांनी आणलं आणि त्या ठेकेदाराकडून सब कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलं. जर त्या ठेकेदाराला काम करायचं नव्हतं तर ते इथे ठेकेदार आलेच का फॉर्म भरायला. आणि हे ठेकेदार सर्व यांनी आणलेले आहेत. सिंगल टेंडरला पण काम दिलेलं आहे. कणकवलीचं सिंगल टेंडर झालं त्याला पण काम दिलेलं आहे. ते फेरनिविदा करण्याची गरज होती, ती केली नाही. याबाबत मी वरिष्ठांकडे सर्व तक्रार केलेल्या आहेत.